सामान्य नागरिकांकडून लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन लोकसेवकांना हात पकडले यात एक पोलीस कर्मचारी व वेतन भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षकाचा समावेश आहे लाचलुचपत विभागाने दोन लोकसेवकांना रंगेहात पकडले आहे पहिली कारवाई त्यांनी वेतन भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षक प्रमोद सोनटक्के यांच्यावर करण्यात आली एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे रजारोखीचे पैसे रोखून ठेवले होते अधीक्षक प्रमोद सोनटक्के यांनी पैसे हवे असतील तर पन्नास हजार द्यावे लागतील असे म्हटले त्यांनी पंचेचाळीस हजार रुपयांची सेटलमेंट केली ही लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले त्याच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत दुसरी कार्यवाही सदर पोलीस ठाण्यात करण्यात आली हेड कॉन्स्टेबल शेख जमीन यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे एका ड्रायव्हर विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी पाच हजारांची लाच मागितली होती त्यांची तीन हजार रुपयांची सेटलमेंट झाली हीच लाच स्वीकारताना हात पकडण्यात आले त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे व गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे अँटी करप्शन ब्युरोतर्फे दोन ट्रॅप करण्यात आले रेड हँड लाच रक्कम स्वीकारताना त्याच्यामध्ये एक जे आहे पहिली सदर पोलिस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे तिथे सदर पोलीस स्टेशनला हेडकॉन्स्टेबल शेख जमील यांनी एका ड्रायव्हरला विरुद्ध अभ्यासाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये त्याला मदत करण्याकरता म्हणून त्याला पाच हजार रुपये लाचेची मागणी केली आणि मग तडजोडी आणि तिथे तीन हजारावर सेटल झालं आणि ते तीन हजार, हजार लाच रक्कम स्वीकारताना त्याला पकडण्यात आलं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे दुसऱ्या केसमध्ये प्रमोद सोनटक्के हे अधीक्षक आहेत पे युनिटमध्ये त्यांच्याकडे सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या रजेचं प्रकरण होतं रजारोखीकरण म्हणतात त्याला तर ते प्रकरण होतं तर ते बिल पुढे पाठवण्याकरता म्हणून त्यांनी हे लाशीची मागणी केली